काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अगं बाई बाबडे आला वाटत. आले बाळा आले. प्रयत्न केला तर फोन लागत नाहीये. नाही नाही तुम्ही काळजी करू नका, आपण त्याच्या ऑफिसच्या फोनवर फोन करून बघू. मला जरा नंबर सांगता का तुम्ही? त्याच्या ऑफिसचा नंबर नाहीये माझ्याकडे. म्हणजे मी कधी ऑफिसचा पत्ता किंवा त्याचा नंबर लिहूनच नाही ठेवला. हरकत नाही, तरी आपण शोधून काढू शकतो. कसं? आसावरी मॅडमशी बोलायचं होतं म्हणून फोन केला. आहेत का त्या? खर तर फोन देता येईल पण थोडी मज्जा. काय विशेष सर? नाही कालच्या जजिंगच्या अनुभवाबद्दल त्यांना विचारायचं होतं. आधी खूप टेन्स वाटले त्या आणि नंतर गाई गायत निघून गेल्या त्यामुळे बोलताच नाही आला. अहो ताप भरला होता त्यांना रात्री. काय? हो डॉक्टरांकडे न्यावं लागणार आहे. मी असं करतो मी येऊन जातो. टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये सर, आई मजेत आहे. सर पण आई आजारी नसल्या तरी असंच भेटायला येऊ शकता तुम्ही घरी. त्या गल्लीच्या शेवटाला ना एक दुकान आहे, तिकडे मडक्यातले रसगुल्ले मिळतात. अगं बबड्याला इतके आवडतात ना ते. ए सोहम, अरे मी हाक मारते केव्हाची तुला. अरे बघ ना शुभ्राने काय गंमत आणली. अरे बघ तरी तुझा आवडता. अरे बघ ना सोहम. अरे बडके मला काही नको आई. ए सोहम, इतकी का चिडचिड करतोयस तू? आईंनी काहीतरी प्रेमाने दिलं होतं रे तुला. अगं नाही नाही त्याची काही चूक नाहीये ग. माझ्या हातात ना सटक सटकलं ते. आई का करतेस हे सगळं उगाच? मला फक्त एवढं सांग, तू अभिजित राजेंबरोबर बाहेर गेली होतीस. आज कसा वेळ मिळाला तुला तुझ्या बिझी शेड्यूल मधून? आता काय करणार, कधीतरी वेळ काढावा लागतो ना. तसा आज काढला खास तुझ्यासाठी. हा तू बिझी वगैरे नाही आहेस ना? अगं बिझी म्हणजे नवऱ्याने दुबईहून ड्रायफ्रुट्स पाठवले, ती भरून ठेवत होते. कुरिअर ने पाठवले. दिवाळीत येतोय तो. वर्षात ना एकदाच येतात का ते? हा एकदा दोनदा जसा वेळ मिळेल तस. काय ग पण तू अगदी बोर होऊन जात असशील ना. तसं काही नाही ग, मी मन रमवते माझं. म्हणजे सिनेमा, नाटक, कधी एखादा प्रोग्राम, कधी शॉपिंग. काल भरपूर शॉपिंग केली मी आणि त्याच्यानंतर गाण्याच्या प्रोग्रामला गेले होते आणि तिथे अभिजित राजे भेटल्या. अभिजित राजे काय म्हणाले ग? अगं काय म्हणणार, मला बघून जाम खुश झाले. आय एम शुअर. माझ्या एका मैत्रिणीला त्यांची ओळख करून हवी होती, दिली करून. खूप खुश झाली आणि आम्ही खूप सेल्फी पण काढल्या तिथे. अरे वा छान. हो अगं मला सेल्फी काढायला खूप आवडतात. हो ना, बिल्डिंग मध्ये तर चर्चा आहे की प्रज्ञाला सेल्फी काढायला आणि सगळ्यांना दाखवायला खूप आवडतात. म्हणजे काही जण तर असंही म्हणतात इरिटेट होऊन की जबरदस्ती तिचे फोटो बघावे लागतात आम्हाला. कोण कोण म्हणाला असं? नाही ग असं बोलणं बरं नाही दिसत ना. नाही तरी पण तू सांग ना, मी आत्ता जाऊन जाब विचारते त्यांना. काही ना शुभ्रा, माझा नवरा दुबईला आहे, मला गिफ्ट्स पाठवतो म्हणून बिल्डिंग मधल्या सगळ्या बायका जळतात माझ्यावर म्हणून काहीतरी बोलत बसतात. मला सेल्फी काढायची आवड आहे पण मी मुद्दाहून माझे फोटो कोणाला दाखवत बसत नाही. नसती हाऊस नाही मला. मग सोहमला सगळे सेल्फी कसे दाखवलेस? नाही नाही मी कुठे दाखवल्या? फोन पडला होता समोर म्हणून म्हणून त्यांनीच बघितलं. आपण दुसऱ्याच्या फोनला त्याला न विचारता हात लावू नये हे कळण्या इतके मॅनर्स सोहमला नक्कीच आहेत. काल तुला अभिजित राजे भेटले तेव्हा त्या कार्यक्रमाला ते एकटेच आले होते पण तरीही तुझ्या सेल्फी मध्ये आई आणि अभिजित राजे यांचा एकत्र फोटो आला. म्हणजे खरा तर हा योगायोग होता की आई सुद्धा त्यावेळी त्या कार्यक्रमाला आल्या होत्या. पण आता हे न कळण्या इतकी बुद्धू तू नक्कीच नाहीयेस हो ना? मुद्दाम केलंस ना काल तू हे? नाही मी मुद्दाम का करू? हे बघ शुभ्रा, तू माझ्यावर खोटे नाटे आरोप करतेस. हा म्हणजे आसावरी ताई तिथे होती हे मला माहिती पण नव्हतं. त्याने तिला फोटो मध्ये बघितलं आणि ते बघितल्यावर त्याच्या मनात काही वेडेवाकडे विचारले असतील तर ती त्याची चूक आहे ना.
म्हणजे अभिजित राजे आणि असावर येते एकत्र आले असं त्याला वाटलं आणि त्याने चिडचिड केली असेल तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला त्याचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही. हो तू तुला हसायला काय झालं? अगं मी कुठे म्हंटल यातलं काही झालंय असं. सोहमने चिडचिड केली असंही नाही म्हंटल मी. मी फक्त तुला विचारायला आले होते की तू सेल्फी का दाखवलास, पण तू हे इतकं सगळं बोलून गेलीस. आत्ता मला कळलं की तू सेल्फी का दाखवलास. यापुढे आईंच्या बाबतीत असं काहीही वागलीस तर गाठ माझ्याशी. अभिजित राजे, आम्हाला माहित होत तुम्ही येणार ते. हा नमस्कार. 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 काकू माझं एक काम करता का? हो हो करता. मात्र जरा भाजीचा हिशोब करायला मदत कर ना. हो हो. आणि तुम्ही जरा भाजी ताजी आहे का बघा जरा. बघा बघा. हॅलो. यांना काय झालं आता? मी तिकीट परत दिली म्हणून रागवले की काय? खरं म्हणजे माझ्या सासूबाईंमुळे आमचं लग्न झालं. कसं काय हो? त्यांचे आणि आमचे गुरु एकच आहेत तर आम्ही तिथे प्रवचनला गेलो होतो तर तिकडे त्यांनी मला पाहिलं. म्हणजे लाईन मध्ये उभं असताना लाईन न मारता लाईन मीच मारली. अरे वा. आणि मला ती आवडली. होम मिनिस्टरच्या या प्रवासामध्ये नेहमी नवीन काही ना काहीतरी आपण शोधत असतो आणि आपल्याला ते सापडतही असतं. आणि आता सासूबाई आणि सूनबाई या दोघींमधला संवाद होम मिनिस्टरमध्ये आपण अनुभवणार आहोत. राधिकाताई, तुम्ही आत्ता इथे? बघते मी अथर्व कुठे. घरी गेला असणार ना? नाही म्हणजे मगाची स्कूल बस गेली. नाही पण तो घरी पोहोचलेला नाहीये. मी त्याला यापुढे बाहेर जायला देणार नाही. आपल्याकडे 10 करोड आहे त्याला माहितीये. पण मग त्यांनी काय फरक पडतो? त्याला आपल्या सगळ्या सिक्रेट माहितीये, पॅरेंट बद्दल माहितीये, 10 करोड बद्दल माहितीये. त्यांनी उद्या आपल्याला ब्लॅकमेल केलं तर? कुठे गेला असेल रे अथर्व, मला खरंच काही कळत नाही. तुम्हीच घेऊन आलात ना अथर्वला? अरे घरची माणसं गेली, सगळी नातं तुटली तुझी, आणि तरी तू सुधरत नाहीयेस. लाज वाटत नाहीये का तुला? अथर्व इकडे ये. अथर्व तू मध्ये येऊ नकोस, तुला लागेल. मी तुला किती वेळा सांगितलं होतं मला विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही, का गेलास तू? मी नाही गेलो बाबांना भेटायला. बाबांनी मला शोधवलं, कोण तरी मला घेऊन जात होता. तेच सांगायचा प्रयत्न करतोय कधीपासून, पण तुम्ही काही ऐकायलाच तयार नाही आता. बाबा मी तुमच्यासोबतच येणार नाही. अरे ऐक माझं प्लीज, असं करू नकोस. हे बघ तुला कधी आठवण आली ना, तू माझा फोटो बघून माझ्याशी बोलाल. बस ते खोटे अश्रू डोळ्यातनं बाहेर काढू नका. कोणी सिंपथी देणार नाहीये तुम्हाला. हा अथर्वच्या वाट्याला जाऊ नका. निघा. आई हीच ती मुलगी लाडूवाली. हे बघा, हे आपलं भावी मुख्यमंत्री आणि ह्या त्यांच्या मातोश्री. नमस्कार करा. आमच्या अडचणी घेऊन आले तुमच्याकडे. याच्यात भावी मुख्यमंत्री काय करणार? अहो ही कसली भाषा तुमच्या माणसांची. मतदार राजा असतो आणि तुम्हाला जर आमच्या अडचणी सोडवता येत नसतील तर तसं सांगा. एक गठ्ठा मतदान आहे आमचं. तसं असेल तर जातो ऑपोजिट पार्टीकडे. चला. नाही जीव गेला माझो. अगो गुळ घरातल्या टाका खात लावलं. पाय गळून येले हो माझे. सांच्या पर्यंत ह्या बुडला तर समजायचा देवान आपली जागा घेतली, नाही तर घरार मोठा संकट ये. क्या कर रहे थे? बस अपना काम. दिल नहीं लगता यहाँ पर? नहीं जी. क्यों? लवंगी मिली ना? मुझे शोला चाहिए. शोला धमाका. लाडूची पालक सभा असते बघा. मग येते म्हणाले ना मी. ये पालक सभा असते आणि तुमचा अवतार ते
कोणाच्या तरी मैताला निघाल्यासारखं असते बघ. म्हणजे म्हणजे काय म्हणजे चांगली अशी कलरफुल साडी नेसून टाका की हो. ए मी कुठल्या रंगाची साडी नेसायची आणि कुठल्या नाही ते तू मला शिकवायची गरज नाहीये, मला चांगलं कळतं. आज पालक साहेब राहणार आणि माऊ येणार आहे. अरे वा, मग तुझं सगळं प्रॉब्लेम सुटणार आहेत की मर्दा.